संप मिटल्यानं एसटी सुसाट, तुलनेनं गर्दी कमी आणि परतीचा प्रवास तरी सुखद होण्याची अपेक्षा. एसटी कर्मचारी संघटनेनं पुकारलेला बेमुदत संप उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्री मागे घेण्यात आला, त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच एसटीची सेवा सुरू झाली. परंतु चार दिवसांपासून सुरू असलेला संप मिटल्याची कल्पना प्रवाशांना नसल्यामुळं स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड स्थानकांसह जिल्ह्यातील स्थानकात तुलनेनं गर्दी कमी होती. दरम्यान एसटी विभागानं दिवाळीनिमित्त 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ज्यादा बसेसचं नियोजन केलं होतं. मात्र संपामुळे हे नियोजन फेल ठरलं असून परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी विभागाने आता नियोजन केलंय. एसटी कर्मचारी संघटनेनं त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 17 ऑक्टोबर पासून बेमुदत संप पुकारला होता, त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी झाली. शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर पासून सर्व स्थानकातून एसटी बस सोडण्यात आल्या. भाऊबीज आणि बाहेरगावी गेलेले प्रवाशी रविवारी परत माघारी फिरणार आहेत, त्यामुळे 2 दिवसात एसटीला गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेता एसटी विभागानेही त्यासाठीचं नियोजन केलं आहे. सध्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बस सोडण्यात येत आहेत. रविवार सकाळपर्यंत एसटीची सेवा पूर्ववत होईल अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.